Yeah, we need to ride here. सांसेब तुमच्या आणि मनोज जरांगेंचे संबंध फार चांगले जिवाळ्याचे आहेत, सतत भेटत असता तुम्ही. आज भेटी मागचं काय होतं? आज देखील मी काही माझ्या सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन पक्षामार्फत इथं आलो होतो आणि मीच त्यांना विचारलं की कायम ते दिवसभर बिझी असतात. कालच मला असं कळलं, काल रात्री त्यांचं सगळं राजकीय जो काय होता त्याच्यातनं थोडे आज ते मोकळे आहेत आणि म्हणून एक मित्र म्हणून जाऊन भेटावं, गप्पा मारावं ह्याच उद्देशाने इथं आलेलो होतो. आणि मला फक्त एकच आश्चर्य वाटतं की रात्री भेटलं तरी ब्रेकिंग होते, आता एवढ्या सगळ्या उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते. त्याच्यामुळे आता करायचं काय हा आमच्यासमोर तो देखील प्रश्न आहे. मला असं वाटतं की आजची जी चर्चा आहे ही कुठेही राजकीय नव्हती आणि आलो, भेटलो, चहा घेतलो आणि निघालो. पण काय म्हणाल, मनोज जरांगेंना भेटणारा प्रतिसाद त्यांच्याकडे असलेल्या लोकांना थोडंसं राजकीय पक्षांची चिंता वाढली नाही? एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकशाहीमध्ये उभं राहणं किंवा उभं करणं हा एक त्यातला प्रकार आहे. त्याच्यामुळे मनोजजींनी त्यांना जो प्रतिसाद मिळाला आहे किंवा त्यांनी जे आंदोलन केलं आहे त्याच्यावर जर ते उमेदवार उभं करणार असतील तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये मला काय हस्तक्षेप करायचा नाही. परंतु ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टीवर चर्चा करत असताना एक मित्र देखील म्हणून देखील चर्चा होऊ शकते आणि मला देखील मीडियाला विनंती करायची की ह्या चर्चेकडे मित्र म्हणूनच बघावं. दोन मित्रांनी केलेली चर्चा